नमस्ते विद्यार्थ्यांनो, ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या डिजिटल क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे. इयत्ता दुसरी, विषय मराठी. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक कविता शिकविणार आहे. कवितेचं नाव काय आहे? भाजीच्या मळ्यात. विद्यार्थ्यांनो, ही कविता आपण सुरुवातीला बोलून घेऊयात, नंतर या कवितेचा आपण चित्रासहित सविस्तरित्या माहिती पाहूया. कविता भाजीच्या मळ्यात. भाजीच्या मळ्यात झाली काय गंमत, जेवायला बसली भाज्यांची पंगत. भाजीच्या मळ्यात झाली काय गंमत, जेवायला बसली भाज्यांची पंगत. इवलीची गवारताई सपाटून जेवली, दुध्या झाला आडवा त्याला झोप लागली. इवलीशी गवारताई सपाटून जेवली, दुध्या झाला आडवा त्याला झोप लागली. भेंडी मामी म्हणाल्या, कसे आहात मुळे काका. भेंडी मामी म्हणाल्या, कसे आहात मुळे काका. कांदे भाऊ आज जेवलात का. कांद्यांची स्वारी जेवेलच कशी, त्याची तर आज एकादशी. कांद्यांची स्वारी जेवेलच कशी, त्यांची तर आज एकादशी. भाजीच्या मळ्यात झाली काय गंमत, जेवायला बसली भाज्यांची पंगत. जेवायला बसली भाज्यांची पंगत. भाजीच्या मळ्यात झाली काय गंमत, जेवायला बसली भाज्यांची पंगत. विद्यार्थ्यांनो, या चित्रामध्ये तुम्हाला भाजीचा मळा दिसत आहे. त्या भाजीच्या मळ्यात एकदा काय झाले आहे, भाज्यांची पंगत जेवायला बसली आहे. या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे का, सुरुवातीला भाजीचा मळा आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये भाज्या जेवायला पंक्तीमध्ये बसलेल्या आहेत. पुढील लाईन, इवलीशी गवारताई सपटून जेवली, दुधा झाला आडवा त्याला झोप लागली. विद्यार्थ्यांनो, भाजीच्या मळ्यात जेव्हा भाज्यांची पंगत जेवायला बसली, त्या पंक्तीमध्ये इवलीशी गवारताई सपाटून जेवली. सपाटून म्हणजे पोटभर जेवली, आणि दुध्याही पोटभर जेवला आणि त्याला जेवण जास्त झाले, त्यामुळे काय झाले आहे, तो आडवा झाला आहे, त्याला झोप लागली आहे. भेंडी मामी म्हणाल्या, कसे आहात मुळे काका. कांदे भाऊ आज जेवलात का. तिकडून भेंडी मामी आले आहे आणि भेंडी मामी मुळे काकांना काय विचारत आहे, कसे आहात तुम्ही असे विचारत आहे. आणि कांदे भाऊंची ही चौकशी करत आहे. कांदे भाऊंना काय विचारत आहे, कांदे भाऊ तुम्ही जेवलात का. कांद्यांची स्वारी जेवेलच कशी, त्यांची तर आज एकादशी. विद्यार्थ्यांनो, भेंडी मामींनी जेव्हा कांदे भाऊंना विचारलं की कांदे भाऊ तुम्ही जेवलात का, त्यावरती दुध्या काय बोलत आहे, कांद्यांची स्वारी जेवायलाच कशी, म्हणजे आज कांद्यांची स्वारी जेवणार नाही का, तर कांदे भाऊंची आज काय आहे, एकादशी आहे, म्हणजे आज उपवास आहे. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाजीच्या मळ्यात ही कविता शिकविली आहे. कशी वाटली तुम्हाला ही कविता? त्या कवितेचं चित्रासहित वर्णनही केले आहे. समजली आहे का तुम्हाला सर्वांना ही कविता? विद्यार्थ्यांनो, होमवर्कसाठी आता आजच्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला कविता शिकवली आहे, त्याचे तुम्हाला पाठांतर करायचे आहे. थँक्यू.